सोनोग्राफी मध्ये जुळी बाळ दर्शवून प्रत्यक्षात एकच बाळ आईला सोपवण्याची घटना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये घडल्याची तक्रार आईने केल्याने एकच खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाचे चौकशीचे आदेश हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुनील खाटे यांनी दिले आहे. अशोक चौक भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या सुनीता श्रीनिवास बेरकुल या गरोदर होत्या. 18 फेब्रुवारी रोजी त्या प्रसूतीसाठी स्त्रीरोग प्रसूती विभाग येथे दाखल झाल्या. मंगळवारी 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या सोनोग्राफीची त्यांना जुळे बाळ असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर बाळांना पुढील उपचारासाठी बालरोग विभागात ठेवण्यात आले असे सुनीता बेरकुल यांना सांगण्यात आले. आणि 22 फेब्रुवारी रोजी त्यांना एकाच बाळाला सोपवण्यात आलं. आणि 22 फेब्रुवारीला त्यांना एकच बाळ सोपवण्यात आलं. दुसऱ्या बाळाची चौकशी केली असता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. दुसऱ्या बाळाची चौकशी केली असता हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली. पती श्रीनिवास बेरकुल यांनी बोलताना सांगितले की या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीचे दिलावर मनियार यांना सांगितली आणि अधिष्ठाता सुनील घाटे यांना भेटून संबंधितांवर कार्यवाही करून दुसरे बाळ परत करावे, अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जुळे मुले झालेले आहेत आणि त्यानंतर त्या मुलांना काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एक बाळ दिले, एक बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले असे सांगण्यात आले. नंतर 20 तारखेला त्यांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या बाळाची विचारपूस केली असता तर संबंधितांनी म्हणले तुम्हाला एकच बाळ झालेलं आहे आणि ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने घाबरून संबंधितांना डॉक्टरांशी विचारपूस केली असता त्यांनी सगळ्या उडवाउडीचे उत्तर दिलेले आहे. त्यानंतर 4 वाजता सोनोग्राफ केलं आणि नंतर 4:30 ते केलं, 2 आहे म्हणून सांगितलं. परत 10:14 डिलिव्हर झाले, आमचंही गेले आणि बाळाला आणि ते सिस्टर म्हणली एकच मुलगा झाला आणि पाठवून दिलं. तेवढं गैरसमज असेल किंवा समज की बाळाला 2 बाळ आहेत आणि डॉक्टरांनी फक्त आपल्याला एकच बाळ दिलेलं आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं गेलं की 2 बाळ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांचं त्यावर ते पत्र देण्यात आलेलं आहे, याची चौकशी करण्यात यावी. आम्ही चौकशी करत आहोत, चौकशी आणती चित्र अजून स्पष्ट होईल. सगळ्यांचे जाब जबाब आणि केस पेपर, वस्तुस्थिती आत्ताही स्पष्ट आहे, एकच बाळ आहे, परंतु त्यांचं समाधान नाही. आपण चौकशी आणती यामध्ये अजून खुलासा होईल. त्यांचं अजून एक ऑब्जेक्शन आहे की सोनोग्राफी रिपोर्ट लेखिका आहे, तर आपणाकडं रेडिओलॉजी विभागात एक मशीन आहे जिथे आपले प्रिंटेड रिपोर्ट मिळू शकतात. ही मशीन स्त्रीरोग विभागात अध्यापकांच्या पैशातनं आणलेली आहे, कारण रुग्णांना सुविधा मिळावी. आणि या महिलेची दुर्दैवानं आधी कुठलीच सोनोग्राफीची चाचणी झालेली नव्हती. ती असती तर याला अजून पुरावा मिळाला असता की बाबा आधी बाळ किती होते, परंतु आमच्या सोनोग्राफीमध्ये एकच बाळ होतं, ऑपरेशननंतरही एकच बाळ होतं आणि तेच बाळ नातेवाईकांना सुपूर्त केलं. पण दुर्दैवानं त्यांचा तसा समज झाला आणि त्यामुळं ते आपणाकडं तक्रार घेऊन आलेले आहेत. त्या